यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये पंढरपुरात राज्याच्या आरोग्य विभागाकडून महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या संकल्पनेवर आधारित 28 आणि 29 जून रोजी पंढरपुरात सुमारे 20 लाख भाविकांची तपासणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यासाठी राज्यातील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथकं मागवण्यात येणार आहेत. पंढरपूरमध्ये 3 ठिकाणी हे आरोग्य शिबिर होणार आहे. यामध्ये आरोग्य यंत्रणेसह सकस आहार वारकरी आणि भक्तांना दिला जाणार आहे. याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी याबद्दल अधिक माहिती दिली. सर, काय संकल्पना घेऊन आपण आता या वारीमध्ये आलो, कसं नियोजन असणार आहे, किती भाविकांची आरोग्य तपासणी आपण या माध्यमातून करणार आहात? आपण 1 महिन्यापासून बघताय, तुम्ही पहिली बैठक झाली त्याला 15 दिवस झाले. त्याच्या अगोदरपासून हा कन्सेप्ट माझ्या डोक्यामध्ये होता की आरोग्याची वारी पंढरीच्या दारी, हा बेसिक कन्सेप्ट आहे. नाही म्हटलं तरी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसंच भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून सुद्धा ह्या ठिकाणी पंढरपूरचा पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी अगदी भक्तिरसात नाहून निघण्यासाठी सर्व वारकरी ह्या ठिकाणी मार्गस्थ झालेले असतात. अगदी कमीत कमी म्हटलं तरी अगदी 100 किलोमीटर आणि जास्तीत जास्त 500-600 किलोमीटरवरनं ह्या दिंड्याने आपापलं प्रस्थान आपापल्या विभागातून सोडलेलं आहे. आणि हे मार्गस्थ होत असताना प्रत्येक मार्गावरती ह्या वर्षी आम्ही अतिशय चांगला नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेला आहे. प्रत्येक दिंडीच्या बरोबर माझ्या 108 ॲम्ब्युलन्स आहेत, माझं डॉक्टरांचं पथक आहे आणि ह्या दिंडींच्या बरोबर 2 व्हीलर बाईक ॲम्ब्युलन्स हाही कन्सेप्ट ठेवलेला आहे की त्याच्यामध्ये त्याच्या बॉक्समध्ये औषधं असतील, तो त्या ठिकाणी माझा आरोग्य दूत असेल, त्या वारकऱ्यांना रस्त्यात जाताना येताना काही त्रास झाला तर त्या ठिकाणी त्याचं इमिजिएट चेकिंग, माझ्या डॉक्टरांना नंबर देऊन त्यांना त्या ठिकाणी बोलवणं आणि जागेवरती माझ्या वारकऱ्यांना उपचार उपलब्ध करून देणं, ह्या पद्धतीची व्यवस्था आज तुम्हाला महाराष्ट्रात झाल्या संपूर्ण दिंड्यासाठी 463 दिंड्या ह्या पंढरपूरला येऊ घातलेल्या आहेत. आणि ह्या प्रत्येक दिंडीच्या बरोबर माझे आरोग्यदूत आहेत, माझं पूर्ण स्क्वॉड आरोग्य खात्याचं त्या ठिकाणी फिरत आहे. आणि माझ्या ह्या 463 दिंड्यांचा मुक्काम पुढच्या ठिकाणी कुठं आहे, त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी फॉगिंग करणं, त्या ती जागा निर्जंतुक करणं, त्या वाटेवरचे पाण्याचे सोर्सेस, मग बोअर असतील, विहिरे असतील, टँकर असतील, ह्या पाण्याचे नमुने चेक करणं, त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काय औषधोपचार व्यवस्थित करून टाकणं, पाणी शुद्ध करणं, हे पूर्ण काळजी माझं सर्व आरोग्य विभाग ह्यावर्षी घेत आहे. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आत्तापर्यंत तुम्ही रेकॉर्ड बघितलं असेल आषाढी वारींचं, आषाढी वारी संपल्यानंतर माझ्या खात्याकडचे जे रिपोर्ट आहेत, जवळपास 50,000 वारकऱ्यांच्या तपासण्या आत्तापर्यंत होत होत्या. 50,000 म्हणजे दिंडीनी प्रस्थान ठेवल्यापासून इथली द्वादशीचं जेवण करून वारकरी आपल्या घराकडे गेल्यानंतरचा जो अहवाल प्राप्त झालेला आहे तो आकडा 50,000 आहे. पण मला सांगायला आनंद होतो आहे की आता दिंडी जवळपास 60% दिंड्या मार्गस्थ आहेत, अजून 40% अंतर पंढरपूरला पोहोचण्यासाठी बाकी आहे. पण जो रिपोर्ट, एक व्हर्बली रिपोर्ट माझ्यापर्यंत आलेला आहे चेकिंगचा, तो जवळपास 3 लाख वारकऱ्यांचं वारी येताना दिंडीत तपासण्या झालेले 3 लाख अजून ह्या ठिकाणी मुक्कामी येणार आहेत दिंड्या. आणि ज्यावेळेस इथं मुक्कामी येतील, आपलं आरोग्य शिबिर चालू होईल, आमच्या वाळवंटातील ज्यावेळेस सगळे ते टेंट हॉस्पिटल चालू होतील आणि वारी द्वादशीचं जेवण करून वारकरी आपल्या गावी जातील, जो अहवाल प्राप्त होईल, मला आत्मविश्वास आहे जवळपास 15 लाखाच्या पुढून माझ्या वारकऱ्यांच्या तपासण्या आणि मोफत उपचार ह्या ठिकाणी होतील. नाही, ह्याची व्याप्ती वाढवायचा प्रश्नच येत नाही, कारण हे जर त्या जो आपण आषाढी कार्तिक आपल्या 4 वाऱ्या महत्त्वाच्या आहेत, हा कन्सेप्ट पुढं रेग्युलर ह्या ठिकाणी चालवला जाईल त्याचा विषय नाही. त्या ठिकाणी जवळपास मी 2500 ते 3000 डॉक्टरांचं पथक पंढरपुरामध्ये तुम्हाला 25-26 तारखेला दाखल झालेलं दिसेल. मग त्याच पद्धतीनं त्यांचा सपोर्टिव्ह स्टाफ असेल, माझ्या परिचारक असतील, आशा वर्कर असतील, जवळपास 5 ते 7 हजार स्वयंसेवक ह्या तिन्ही शिबिरामध्ये मॉनिटर करण्यासाठी स्वयंस्फूर्तीनं ते आलेले असतील. त्याच्यानंतर आरोग्य दूत म्हणून जवळपास 2000 लोकांचं डेप्युटेशन ह्या ठिकाणी टेम्पररी 4 दिवसासाठी आम्ही काढलेलं आहे, हा एक भाग झाला. आणि मी मागच्या आठवड्यातच मुंबईला सर्व एन जी ओ,
सर्व हॉस्पिटल्स मोठमोठे ह्यांची एक मीटिंग घेतली आणि त्या ठिकाणचे कन्सल्टंट डॉक्टर्स सिनियर्स तेसुद्धा आपल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी 3 दिवसासाठी आपल्या पंढरपूर नगरी येत आहेत. आणि मला वाटतं त्या माध्यमातनं रिलायन्स असेल आणि टाटा हॉस्पिटल असेल ह्यांनी मला ॲश्युअर्ड केलेलं आहे की जवळपास 5 ते 7 लाख चष्म्याचं आणि त्याच पद्धतीनं बाकीचं औषध उपचार एवढी मोठी सामुग्री घेऊन ते पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. आणि मग मला वाटतं अशा पद्धतीचा आनंद सोहळा आरोग्याच्या माध्यमातनं प्रथमच माझा वारकरी अनुभवेल आणि त्याला ह्या गोष्टीचा सुखद धक्का मिळाल्याशिवाय राहणार नाही. ह्या ठिकाणी कसं इमर्जन्सी लाईफ लाईन ज्याला म्हणतो लाईफ सपोर्ट वाळवंटामधनं तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस वारकरी आपल्या आदल्या दिवशी पंढरपुरात एंट्री करतात त्या ठिकाणी मुंगीला पाय ठेवायला जागा मिळत नाही अशा पद्धतीचं आपण वक्तव्य करतो. मग जर एखादा माझा वारकरी त्याला जर जीवावरती बेतलं तर त्याला हलवणंसुद्धा मुश्किल आहे. आणि म्हणून वाळवंट तिरी आपण ह्या ठिकाणी चंद्रभागेच्या कडेला प्रत्येक 300 मीटरवरती एक टेंट हॉस्पिटल 10 बेडचं हॉस्पिटल असं दोन्ही तिरेला दोन्ही बाजूनी ती संकल्पना आपण राबवतो आहे. त्या ठिकाणी लाईफ सपोर्ट असेल त्या ठिकाणी माझी ॲम्ब्युलन्स असेल बाईक ॲम्ब्युलन्स असेल माझे डॉक्टर्स असतील माझ्या परिचारका आशा वर्कर त्या ठिकाणी असतील. आणि त्या ठिकाणी त्याला कसलाही त्रास झाला तरी उपचार फर्स्ट एड इमिजिएट त्याला त्या ठिकाणी मिळेल. आणि इमर्जन्सी असेल त्या पेशंटच्या बाबतीत तर बाईक ॲम्ब्युलन्समधनं त्याला ताबडतोब माझ्या PHCला ह्या ठिकाणी आणलं जाईल. हा ही संकल्पना त्याच्या मागची आहे. आणि सगळे ह्याला एंट्री थोडी अशी सिंगल खात्यावर बॅरिकेडिंग करा म्हणजे बांबूचं पॅक करून